तुम्ही 16 लाख 17 लाख लोकांसाठी 44,000 कोटी दिले तेव्हा तुमच्या तोंडातून एक शब्द नाही निघाला. तेव्हा तो फेविकॉलच्या इंडस्ट्रीचा सर्व फेविकॉल तुमच्या ओठात चिटकवला होता. पण गरीब आमच्या बहिणीचे पैसे द्यायला तेव्हा मात्र तुम्हाला एकदम अर्थशास्त्र महाराष्ट्राची मिशन विधानसभा सुरू झालं असं म्हणायचं नाही. निश्चितपणे भारतीय जनता पार्टी 5 वर्ष जनतेची सेवा करत जनतेची मनं जिंकण्याचा प्रयत्न आणि संकल्प घेऊन काम करणारा हा पक्ष आहे. विकास विदर्भाचा असेल की महाराष्ट्राचा, सर्वंकष सर्वांगीण विकास व्हावा, सामाजिक सांस्कृतिक आर्थिक महाराष्ट्राची शक्ती वाढावी, महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये निर्णय घेण्यासाठी स्थिरता असावी ही भारतीय जनता पार्टीची नेहमी भूमिका राहिली आहे. सत्तेसाठी नव्हे सत्यासाठी व सेवेसाठी काम करणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष. जनतेची सेवा हेच आमचं ध्येय आहे आणि त्या दृष्टीने सरकारी योजना असतील, बूथपर्यंत या योजना पोहोचवण्याचा संकल्प असेल, प्रयत्न असेल आणि यासोबतच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत दृष्टबुद्धीनी खोटा प्रचार करणारे नरेटिव्ह सेट करून फक्त सत्तेसाठी काम करणाऱ्या राजकीय पक्षाच्या विरुद्ध ही लढाई आहे. मायावी रूप घेऊन मायावी विचार घेऊन लोकांना भ्रमित करण्याचं काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून होत असते आणि महाविकास आघाडीच्या या प्रयत्नाला असफल करण्यासाठी देशभक्त कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन शक्तीने काम करावं ही यामागची भूमिका आहे. विभागीय बैठकांमध्ये एक एक विधानसभा निहाय्य माननीय बावनकुळेजी आणि मी पूर्व विदर्भामध्ये आम्ही संवाद करणार आहोत, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद करणार आहोत, कार्यकर्त्यांशी संवाद करत आगामी कार्यक्रम जो भारतीय जनता पार्टीचा आहे तो कार्यक्रम जनाजनाच्या मनामनापर्यंत पोहोचवण्याचा आमचा निर्णय. लाडकी बहिणीचा खर्च पाहता राज्याच्या अर्थ विभागाने चिंता व्यक्त केलेली आहे. मला वाटतं की अर्थ विभागाने चिंता व्यक्त करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, कारण कोणतीही मंत्रिमंडळाची फाईल ही मंत्रिमंडळाच्या निर्णयासाठी येताना ती वित्त विभागाकडूनच जाते आणि वित्त विभागाचा आक्षेप घेण्याचा मला वाटतं की अधिकार यासाठी नाही. जेव्हा आपण वेतन आयोग देतो तेव्हा 44,000 कोटीचा भार हा आपण आपल्या कर्मचाऱ्यांसाठी देतो, दिलाच पाहिजे. पण 17-18 लक्ष कर्मचाऱ्यांसाठी 44,000 कोटीचा भार दिल्यावर आपली वित्तीय व्यवस्था ही अडचणीत येत नाही. पण 2,48,00,000 बहिणींना आपण जर तेवढेच पैसे जवळपास 46,000 कोटी दिले मग वित्तीय व्यवस्था अडचणीत येते. हे कोणतं अर्थशास्त्र आहे? अर्थशास्त्रामध्ये विषमता मुक्तीकडे प्रवास पाहिजे. 2,48,00,000 महिलांकडे जेव्हा हे पैसे जातील, साधारणतः एखादा IAS अधिकारी असेल तर तो फिक्स डिपॉझिट तरी ठेवेल त्याच्या 7व्या वेतन आयोगानंतर. पण गरीब महिला ही तर बाजारामध्ये आवश्यक गोष्टींची जेव्हा खरेदी करेल तेव्हा बाजारसुद्धा बुष्ट होणार आहे, बाजाराच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. छोटे फेरीवाले असेल, छोटे दुकानदार असेल यांना सर्वात मोठा उपयोग होणार आहे, कारण या आमच्या 2,48,00,000 बहिणी या काय ॲमेझॉनमधून खरेदी करणाऱ्या नसतात. या सर्व आपल्या आसपासच्या बाजारातून खरेदी जमा करतील तेव्हा महाराष्ट्राची एकूणच अर्थव्यवस्था बुष्ट होईल. पण मला कधी कधी आश्चर्य त्या लोकांचं वाटतं की ज्यांना महाराष्ट्राच्या तिजोरीची चिंता दाखवत या गरीब महिलांवर अन्याय करण्याची जी सुप्त मनात ही दुष्ट इच्छा आहे तेच लोक असं बोलू शकतात ज्यांना अर्थशास्त्र जमसतं. तुम्ही 16 लाख 17 लाख लोकांसाठी 44,000 कोटी दिले तेव्हा तुमच्या तोंडातून एक शब्द नाही निघाला. तेव्हा तो फेविकॉलच्या इंडस्ट्रीचा सर्व फेविकॉल तुमच्या ओठात चिटकवला होता. पण गरीब आमच्या बहिणीचे पैसे द्यायला तेव्हा मात्र तुम्हाला एकदम अर्थशास्त्र महाराष्ट्राची तिजोरी आठवते. काही तर मनात ठेवा. मोफत वीजचा GR निघालेला आहे महाराष्ट्रातील जवळपास 44 लाख शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळणार आहे. आपण विविध माध्यमातून अनुदान देतो, मग सरकारने निर्णय केला की तसंही आपण क्रॉस सबसिडी शेतकऱ्यांना 9 ते 10,000 कोटी रुपयाची दरवर्षी देतो आहे. मग 9-10,000 कोटीची क्रॉस सबसिडी विजे देण्याच्या ऐवजी आता शेतकऱ्यांना त्यांच्या